जाहिरातीवरून भाजप शिवसेनेत वाकयुद्ध रंगलेलं असताना आता बॅनरबाजीमधून एकमेकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून करण्यात येतोय. कमजोर लोक ही शिकायत करते हे असं म्हणणारं बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आल्यानंतर आता त्याला भाजपकडून बॅनरमधूनच उत्तर देण्यात आलंय. उल्हासनगरमध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा किंग मेकर म्हणून उल्लेख असलेलं बॅनर लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 50 कुठे आणि 105 कुठे असा सवाल करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न देखील केलाय. गेल्या काही काळापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्व काही अलबेल नाही. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. शिवसेनेला लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये मदत न करण्याचा ठराव देखील भाजपकडून करण्यात आला होता. त्याचबरोबर कल्याणच्या मतदारसंघावर भाजपकडून दावा देखील करण्यात येतोय. त्यावर मी खासदारकीचा राजीनामा देतो असं देखील श्रीकांत शिंदे म्हणाले होते. हा सगळा वाद सुरू असताना मंगळवारी सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये फडणवीसांपेक्षा शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून अधिक पसंती दर्शवणारी जाहिरात छापून आली होती. या जाहिरातीनंतर भाजपचे अनेक नेते नाराज झाले. देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिंदेंसोबतच्या जाहीर कार्यक्रमांना जाणं टाळलं होतं. या जाहिरातीनंतर वाद वाढलेला असताना आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगरमध्ये बॅनरबाजी करून शिवसेनेला पुन्हा आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंद्रांनी आणि कपिल अडसूळ यांनी उल्हासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा किंग मेकर म्हणून उल्लेख असलेले बॅनर लावलेले आहेत. त्याचबरोबर 50 कुठे आणि 105 कुठे असा सवालही उपस्थित केलाय. हा आमच्या भाजपचा मोठेपणा, देवेंद्र फडणवीस नाम ही काफी आहे असं देखील या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे अरुण आशांत यांनी बॅनरमधून भाजपवर टीका केली होती. कमजोर लोक ही शिकवा और शिकायत करते है, महान लोक तो हमेशा कर्म की वकालत करते है, माझा नेता माझा अभिमान असं लिहिलेलं बॅनर त्यांनी लावलं होतं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील बॅनर वॉर संपताना दिसत नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.